नमस्कार, मी हर्षाली हितगुज आपल्या खास कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे फुफ्फुसाचा कर्करोग, यावर जागरूकता आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे डॉक्टर अमोल शंकर डोंगरे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। डॉक्टर अमोल शंकर डोंगरे हे एलेक्सिस मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी सिनियर कन्सल्टंट ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत। फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, याची कारणं सर्व याविषयी आपण चर्चा करणार आहोत। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात प्रथम फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे, तर त्याविषयी जागरूक असणं खूप गरजेचं आहे। तर नेमकं फुफ्फुसाचा कर्करोग होतं म्हणजे काय होतं आणि यावर तुमचं काय मत आहे? हे बघा, फुफ्फुसाचा कर्करोग किंवा लंग कॅन्सर, हा जो कॅन्सर आहे, हा जो कर्करोग आहे, हा फुफ्फुसात होतो। आता हा कसा सुरू होतो, तर फुफ्फुसाची आपली जी श्वासनलिका आहे त्याच्या जे सेल्स असतात त्याच्यामध्ये हे चेंजेस होतात, आणि ते चेंजेस ज्याला आम्ही म्युटेशन म्हणतो किंवा त्याचं अबनॉर्मल मल्टिप्लिकेशन होतं त्या सेल्सचं, ज्या श्वासनलिकेच्या सेल्सचं, आणि त्याच्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग असा होतो। आता नेमकं बघितलं तर हे फुफ्फुसाचे जे कर्करोग आहे ते दोन प्रकारचे असतात, एक नॉन स्मॉल सेल आणि एक स्मॉल सेल, असे दोन फुफ्फुसाचे कर्करोगाचे प्रकार आहेत। खूप कॉमन जे आहे ते आहे नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर, आणि लेस कॉमन जे आहे ते स्मॉल सेल लंग कॅन्सर असं आहे। ओके, त्याशिवाय पण आपण हे जे नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर आहे त्याला आपण आणखी डिवाइड करतो, बरेचसे त्याचे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत त्याचं हिस्टॉलॉजी प्रमाणे, पण हे मुख्यतः हे दोन आहेत, नॉन स्मॉल सेल आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर। ओके डॉक्टर, जागतिक स्तरावर आणि भारतात याची नेमकी काय परिस्थिती आहे? हे बघा, जर आपण बघितलं तर जगभरात फुफ्फुसाचा कॅन्सर हे सेकंड नंबरवर आहे, जगभरात अगदी सेकंड नंबरवर हा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे, आणि ऑलमोस्ट 2.2 मिलियन नवीन केसेस आहेत, आणि हा एक खूपच इम्पॉर्टंट कॉज आहे म्हणजे डेथचा, कॅन्सर रिलेटेड डेथचा। ऑलमोस्ट जर आपण बघितलं 2020 जो ग्लोबोकॉन डेटा आहे आमचा, त्याच्यानुसार हा फुफ्फुसाचा कर्करोग हा एकमेव मोस्ट इम्पॉर्टंट कारण आहे कॅन्सर रिलेटेड मृत्यूचा। आणि जर आपण इंडियात बघितलं, आपल्या भारत देशात बघितलं, तर हा चौथ्या नंबरवरचा कॅन्सर आहे, हा मोस्ट कॉमन ज्याला आपण म्हणतो, कारण भारतात मुख्यतः मुखाचे कॅन्सर, जे ओरल कॅव्हिटी कॅन्सर आहेत, ते खूप जास्त कॉमन आहे। तर आणि चौथ्या क्रमांकावर फुफ्फुसाचा कर्करोग येतो, आणि जे हे जे कॅन्सर रिलेटेड डेथ आहे ते पण, त्याचं पण कारण लंग कॅन्सर हे चौथ्या नंबरवर येतो। आणि जर पुरुषात बघितलं तर फुफ्फुसाचा कॅन्सर हे मोस्ट कॉमन कॉज आहे डेथचा, कॅन्सर रिलेटेड डेथचा। ओके डॉक्टर, या फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी जोखीम घटक म्हणजे रिस्क फॅक्टर नेमके कोणते आहेत? नक्की, जर आपण रिस्क फॅक्टरचं बोलायला गेलो आता फुफ्फुसाचा कर्करोगाबद्दल, तर सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर जे आहे ते आहे स्मोकिंग, धूम्रपान। आता धूम्रपान कुठल्याही याच्यात, तुम्ही जर आता म्हटलं जे टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट, म्हणजे तुम्ही स्मोकलेस टोबॅको म्हणा की टोबॅको, किंवा जे धूर, किंवा तुम्ही ज्याला म्हणतात हे जे मुलं जे आजकाल जे यंग मुलं जे वापरतात आपला हुक्का, तर हे एक इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे धूम्रपान। आणि ऑलमोस्ट जेवढं आम्ही कॅन्सर बघतोय, फुफ्फुसाचे कर्करोग बघतो, त्याच्यात 80-90% जे लोक आहेत ज्यांना कॅन्सर झालाय लंग कॅन्सर, त्यांचा इम्पॉर्टंट कॉज हे स्मोकिंग आहे। पण असं नाही की जे स्मोक करतात किंवा जे धूम्रपान करतात फक्त त्यांनाच कॅन्सर होतो, बरेचसे नॉन स्मोकर्स आहेत ते पण लंग कॅन्सर करून प्रेझेंट करतात। आणि त्याचं जे मुख्य कारण आहे, जे नॉन स्मोकर्स मध्ये कॅन्सर होतो त्याचं एक मुख्य कारण आहे सेकंड हँड स्मोक, ज्याला आपण म्हणतो की म्हणजे घरी जर कोणी धूम्रपान करत असेल तर त्यांच्या धुरामुळे जे दुसऱ्यांना इजा होतं त्याला आपण सेकंड हँड स्मोक म्हणतो। तर इवन हा पण एक रिस्क फॅक्टर आहे लंग कॅन्सर होण्याचा। त्याशिवाय जे कोणी काम करतात, जसं आपण त्याला ऑक्युपेशनल हजार्ड असं म्हणतो, जसं एस्बेस्टोस फॅक्टरीमध्ये, त्यानंतर आर्सेनिक फॅक्टरीमध्ये, जे कोल माइन्समध्ये काम करतात लोक, किंवा जे सिमेंट प्लांट्समध्ये काम करतात, जे रबर इंडस्ट्रीमध्ये काम करतात लोक, तर त्या सर्वांना पण खूप जास्त जेव्हा ते त्याचं जे पार्टिकल्स असतात ते जेव्हा लंग्समध्ये जातात त्याच्यामुळे पण कॅन्सर होण्याचा चान्सेस असतो। तर याला ऑक्युपेशनल हजार्ड असं आपण म्हणतो, तर त्याच्यामुळे पण कॅन्सर होऊ शकतो। किंवा जे आयरन स्टील फॅक्टरीमध्ये जे काम करतात त्यांना पण खूप हाय रिस्क आहे। त्याशिवाय फॅमिली हिस्ट्री जर असली फुफ्फुसाच्या कॅन्सरची, म्हणजे एखाद्याच्या घरी लंग कॅन्सर झाला आहे फॅमिलीमध्ये, तर आहे। त्याशिवाय मग पास्ट हिस्ट्री जर असली, जर आधी कोणाला टीबी झालाय किंवा सीओपीडी आपण ज्याला म्हणतो, जे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिझीज आहे,
किंवा जे खूप धुरामुळे किंवा स्मोकिंगमुळे ज्यांचा लंग्स खराब होता, एम्फायसिमा ज्याला म्हणतो, ते पण खूप जास्त रिस्कवर असतात कॅन्सर, फुफ्फुसाचे कॅन्सर होण्याचे. त्याशिवाय म्हातारपण, ओल्डर एज, ते पण एक रिस्क आहे, कारण लंग कॅन्सरचं जे म्हणजे जे होतं ते नॉर्मली 60 वर्षाच्या वयोगटातील जास्त वयोगटातील लोकांना होतं लंगचा कॅन्सर. त्याशिवाय जर आपण महिला वर्सेस पुरुष जर बघितलं तर पुरुषांना लंग कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्याशिवाय काही जेनेटिक ऑल्टरेशन्स आहेत, ज्याला आपण जेनेटिक म्युटेशन्स असं म्हणतो, ते खूप कॉमन आहेत, म्हणजे त्याच्याने पण लंग कॅन्सर होतो. आणि हे जे जेनेटिक म्युटेशन्स आम्ही जे म्हणतो, हे मुख्यतः जे नॉन स्मोकर्स आहेत, जे धूम्रपान करत नाही, त्यांना आपण जास्त बघतो. आणि ते पण महिलांमध्ये थोडे जास्त चान्सेस आहेत जेनेटिक म्युटेशन्समुळे फुफ्फुसाचे कॅन्सर होण्याचं. ओके डॉक्टर, बरेच वेळा कॅन्सरची जी लक्षणं असतात ती दिसून येत नाहीत, तर या फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं नेमकी काय आहेत? हे बघा, तर जर आपण फुफ्फुसाच्या कर्करोगाचे जर लक्षणं बघितले म्हटलं तर बरेचदा ते खूप असं कॉमन असतात. जसं आपल्या भारत देशात आता आपण बघितलं तर टीबी खूप कॉमन आहे, कारण जर तुम्ही गावात वगैरे जाल तर एखाद्याला जर खूप खोकला होत असला, खूप बऱ्याच दिवसाचा खोकला आहे, किंवा त्यांना धाप लागते, चालताना धाप लागते, किंवा थुंकीत रक्त येते, तर बऱ्याचदा लोकांना की ठीक आहे तर टीबी झालाय त्याला, कारण आपल्या भारत देशात टीबी हे नंबर 1 वर आहे आणि मोस्ट कॉमन डायग्नोसिस आहे. म्हणून काय होतं ना की हे जे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे जे सिमटम्स आहेत आणि टीबीचे सिमटम्स आहेत ते मोरलेस सारखे आहेत. पण जर तुम्ही म्हणाल की एक्झॅक्टली काय, तर तेच जसं धाप लागणे किंवा खूप जास्त खोकला होणं किंवा हे बलगम जे येतं आपल्या थुंकीत त्यांचं रक्त येणं किंवा छातीत दुखणे, हे खूप कॉमन आहे. आता हेच सिमटम्स किंवा हेच जे लक्षण आहे ते टीबीवाल्यांना पण येतं, तर मग कसं ओळखायचं? आणि हाच एक मुख्य कारण आहे की आपल्या भारत देशात जेव्हा आपल्या आमच्याकडे कॅन्सरचे पेशंट येतात फुफ्फुसाच्या कॅन्सरचे, तर ते बऱ्यापैकी ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतात. कारण काय, बऱ्याचदा लोकांना 1-2 महिने टीबीची औषधं खाऊन घेतात ते, कारण कोणी ना कॅन्सरचा असा विचार करत नाही, रक्त येतो आहे, बलगम मध्ये रक्त येत आहे, थुंकीत रक्त येत आहे, धाप लागते, छातीत पाणी भरलंय, तर टीबी समजतात. आणि त्यामुळे काय, तो स्टेज त्यांचा ऍडव्हान्स होऊन जातो. आणि म्हणून खूपदा आमच्याकडे जे ऍडव्हान्स स्टेज मध्ये लोक येतात ते ऑलमोस्ट स्टेज 4 कॅन्सर, लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसाचे कर्करोगात येतात आमच्याकडे, जेव्हा आपण त्यांना पूर्णपणे बरं नाही करू शकत आणि फक्त आपण त्यांचं लाईफ प्रोलॉंग करू शकतो. तर हे सिमटम्स एवढे वेग आहे, खोकला, दम लागणे, असे हे सिमटम्स आहेत फुफ्फुसाच्या कर्करोगाचे. ओके डॉक्टर अमोल, कुटुंबातील एखाद्याला जर फुफ्फुसाचा कर्करोग झालेला असेल तर बाकीच्या मेंबर्सना पण हा कर्करोग होण्याची शक्यता असते का? हे बघा, तसं तर जर बघितलं तर म्हणजे फॅमिली हिस्ट्री ज्यांना लंग कॅन्सरची त्यांची एक थोडी रिस्क असते, पण जर आपण जे जेनेटिकचं जे म्हणतो ते खूपच कमी आहे ना, जेनेटिक हे खूप कमी आहे फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये. ओके, असं होत नाही की जेनेटिक प्रिडिस्पोजिशनमुळे लंग कॅन्सर होतो, तरी पण 8% लोकांना हे कॅन्सर अनुवांशिकता असते कॅन्सरची. आणि याही फॅमिलीजमध्ये आपण बघतो की स्मोकिंग हे सर्वात इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे धूम्रपान. आणि जर एखाद्या फॅमिलीत लंग फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे तर त्यांचा रिस्क दोघात वाढतं, जे स्मोक करतात त्या फॅमिलीत त्यांना पण, आणि जे नाही स्मोक करतात त्यांना पण हे रिस्क वाढून जातं. आणि ही रिस्क फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह मध्ये खूप जास्त आहे एज कम्पेअर टू सेकंड डिग्री किंवा थर्ड डिग्री रिलेटिव्ह, म्हणजे जे इमिडिएट त्यांच्या घरचे आहेत त्यांना ही रिस्क थोडी जास्त असते. ओके, आणि जे लॉंग टर्म पासून धूम्रपान करतात त्यांनी जर अचानक धूम्रपान जर सोडलं तर त्यांना त्याचा याचा काय फायदा होऊ शकतो? डेफिनेटली ज्या दिवशी त्यांनी धूम्रपान सोडलं अगदीच त्या दिवशी त्यांचा बेनिफिट सुरू होऊन जातं. कारण जसं तुम्ही धूम्रपान, एखादा मनुष्य धूम्रपान सोडतो तर त्यांचं जे सर्क्युलेशन आहे लंग्स मधलं ते, आणि ते त्यांचं जे एरेशन आहे जे आपण म्हणतो जे एअर एक्सचेंज होत ते इम्प्रूव्ह होऊन जातं, आणि त्या क्षणी त्यांचं लंग कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होणं सुरू होऊन जातात. जर तुम्ही 10 वर्ष हे सोडलं धूम्रपान तर तुमचं जे हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे जे मृत्यू होणार ते अगदी 50% कमी होऊन जातं. तर इमिडिएट बेनिफिट आहे लंग कॅन्सरमध्ये जर तुम्ही स्मोकिंग क्विट केली तर, आणि इमिडिएटली त्या दिवशीपासून ते सुरू होतं. आणि जर तुम्ही 10 वर्ष सलग नंतर तुम्ही धूम्रपान नाही केलं तर तुमचं ऑलमोस्ट 50% रिस्क कमी होऊन जात. या ओके डॉक्टर, लंग कॅन्सर, आता लंग कॅन्सरवर मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जात आहे आणि लोकांचं निदान नंतरच्या टप्प्यात केलं जात आहे, तर यावर तुमचं काय मत आहे? हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की भारत देश, आपल्या देशात टीबी हा एक महत्वपूर्ण इन्फेक्शन आहे,
ज्याला आपण बऱ्याचदा कन्फ्यूज करतो, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जर लक्षणं आपण बघितलं लंग कॅन्सर, फुफ्फुसाच्या कॅन्सरचे, कर्करोगाचे आणि टीबीचे, तर ते मोरॉलेस सारखे आहेत. जसं खोकला येणं आणि बलगम थुंकीत रक्त येणं किंवा धाप लागणं किंवा चेस्ट पेन होणं. तर म्हणून आपल्या आमच्याकडे जे पेशंट्स येतात ते आपण बघितलं तर जे अर्ली स्टेज ज्याला आपण म्हणतो की जे क्युरेबल आहे, म्हणजे कॅन्सर हे जे 4 स्टेजेस असतात त्यात जर 3 स्टेजेस पर्यंत जर कॅन्सर डिटेक्ट झालं तर ते पूर्णपणे बरं होऊ शकतं. पण जर एखाद्या मनुष्याला ते चौथ्या स्टेज मध्ये डिटेक्ट झालं तर ते पूर्णपणे बरं नाही होऊ शकत, आणि आपण फक्त अशा पेशंटचं आयुष्य वाढवू शकतो पण आपण त्यांना पूर्णपणे बरं नाही करू शकत. तर आम्ही जर तसं बघितलं तर जे अर्ली स्टेज लंग कॅन्सर आहे, हार्डली 100 ना 18% लोक आहेत जे अर्ली स्टेज किंवा लोकलाइज स्टेज मध्ये आमच्याकडे लंग कॅन्सर घेऊन येतात, ज्याच्यात आम्ही पूर्णपणे क्युअर करू शकतो. आणि बाकी जे उरलेले ऑलमोस्ट 78% जे लोक आहेत ते तेव्हा येतात आमच्याकडे जेव्हा त्यांचं कॅन्सर ऍडव्हान्स स्टेज मध्ये जातं. तर डेफिनेटली खूप जास्त आता रिसर्च त्याच्यावर सुरू आहे की आपण कशा प्रकारे त्यांना लवकर ओळखायचं किंवा अर्ली स्टेजेसमध्ये घेऊन यायचं. आणि बरेचसे स्क्रीनिंग प्रोग्राम्स देखील सुरू केले आहेत, लंग कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो, पण हे मोस्टली त्या लोकांसाठी जे खूप दिवसाचे स्मोक करतात. कारण आपण दर मनुष्याचं सीटी स्कॅन नाही करू शकत छातीचं, कारण त्याला रेडिएशन एक्सपोजर होतं आणि ते एक इंडिपेंडेंट रिस्क फॅक्टर आहे लंग कॅन्सर होण्याकरता. म्हणून आपण एक लो डोस सीटी स्कॅन म्हणून एक आहे ते आपण करतो, जे हाय रिस्क इंडिव्हिज्युअल, हाय रिस्क म्हणजे जे बऱ्याच वर्षापासून जे स्मोकिंग करत धूम्रपान करतायत अशा लोकांना. त्याशिवाय आता जे आपलं हे आहे, आपलं जे हेल्थ केअर आहे ते बऱ्यापैकी ऍडव्हान्स झालं आहे आणि आपण बऱ्यापैकी टीबी या इन्फेक्शनला आपण मात दिली आहे. तर म्हणून आता जे लोकांचं जे थ्रेशोल्ड आहे ते बऱ्यापैकी कमी झालंय डायग्नोस करायचं, डॉक्टरांकडे त्यांना लवकर कळून येतात की नाही. आता आपल्याकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहे, डायग्नोस्टिक टेक्नॉलॉजी, ज्याच्यामुळे आपण अर्ली डिटेक्शन करू शकतो कॅन्सरचा. आणि म्हणून असं म्हटलं जातं की अर्ली डिटेक्शन सेव्ह लाईफ. तर हेच आहे आता लंग कॅन्सर मध्ये पण आपण बऱ्यापैकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज वापरतोय आणि अर्ली डिटेक्ट करतो आहे. आणि त्याशिवाय जे लोकांना जे ज्ञान प्राप्त झालंय आता स्क्रीनिंगमुळे, जसं ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम आहे जिथे महिला मॅमोग्राफी करत, तसंच लंग कॅन्सर मध्ये हाय रिस्क मध्ये जे आपण लो डोस सीटी करतो त्याच्याने पण लोकांना एक मोटिवेशन मिळतं की ते स्क्रीनिंगला जावं, जेणेकरून अर्ली स्टेज मध्ये आपल्याला लंग कॅन्सर बघता येईल. आणि त्याशिवाय महत्वाचं म्हणजे जे एखाद्या मनुष्याला जर वाटतंय की त्यांना त्रास होत आहे, खोकला बऱ्याच दिवसाचा आहे, धाप लागतंय, अशांनी सल्लक आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्याची चाचणी करायला पाहिजे, स्क्रीनिंग करायला हवी, हे महत्वाचं आहे. ओके, तर डॉक्टर अमोल डोंगरे यांच्यासोबत ही आमची चर्चा अशीच चालू राहणार आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी अधिक मार्गदर्शन आपण घेणार आहोत, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहे डॉक्टर अमोल डोंगरे, यांच्यासोबत आपण लंग कॅन्सर, फुफ्फुसाचा कर्करोग याविषयी चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आता आपण यावर चर्चा करत असताना समजा एखाद्या आजाराभोवती लोकांना समजणाऱ्या तथ्यांपेक्षा आणखी काही मिथ आहेत का, तर याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हो, डेफिनेटली कॅन्सर म्हटलं म्हणजे मिथ्स आणि फॅक्ट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि सर्वांना जाणून घ्यायला हवं की काय याचे मिथ्स आहेत. कारण काय ना, फॅक्ट लोक ऐकत नाही पण मिथ खूप लवकर लोकांना कळून येतं. तर बरेचसे असे म्हणतात की जर खूप लेट झालं, जर तुम्ही बरेच दिवसाचं धूम्रपान करताय तर तुम्ही सोडल्याने याचा काही फायदा नाही, पण हे अगदीच चुकीचं आहे. एखाद्या मनुष्याने भले 20 वर्ष जर त्यांनी धूम्रपान केलं असं, पण जर तो मनुष्य डिसाईड करतो की आपल्याला हे सोडायचं आहे धूम्रपान, तर तो नक्कीच तेव्हापासून त्यांचं कॅन्सर होण्याचे रिस्क कमी होऊन जातं. जसं मी सांगितलं की जर 10 वर्ष त्यांनी परत नंतर स्मोकिंग नाही केलं, धूम्रपान नाही केलं, तर त्यांचं रिस्क ऑलमोस्ट 50% कमी होऊन जातं. तर त्याशिवाय जे म्हणतात की आता जसं काही काही लो टार किंवा लाईट सिगरेट्स ते सेफ आहेत, ते अगदी चुकीचं आहे. कुठल्याच टाईपचं सिगरेट हे सेफ नाही आहे, ते पण तेवढंच रिस्की आहे जेवढे नॉर्मल धूम्रपान. जसं आपण म्हणतो की बीडी आणि सिगरेट, तर असं नाही की बीडीमुळे जास्त कॅन्सर होतं किंवा सिगरेटमुळे कमी कॅन्सर होतो, दोघांचं रिस्क इक्वल आहे. तसंच बरेचसे लोक म्हणतात की मेंथॉल जे घेतात है ना, मेंथॉल सिगरेट जास्त कमी हानिकारक आहे, पण ते चुकीचं आहे. उलट मेंथॉल सिगरेट हे जास्त हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे आणखी जास्त इजा होऊ शकतो लोकांना. त्याशिवाय कारण मेंथॉलमध्ये जे कुलिंग इफेक्ट येतं त्याच्यामुळे लोक खूप जास्त ते इनहेल करतात. त्याशिवाय जर आपण बघितलं तर लोक म्हणतात की चरस गांजा याच्याने कॅन्सर नाही होत, तर ते अगदीच चुकीचं आहे. चरस गांजा जे मॅरिजुआना जे आपण म्हणतो त्याच्यामुळे पण खूप जास्त कॅन्सर होण्याची शक्यता असते.
ते सांगतात की ज्यांना हे सवय आहे ते पॉट मध्ये मॅरिजुना किंवा हे याचं चरसच वगैरे त्यांना जास्त रिस्क आहे लंग कॅन्सर होण्याची. आणि आता जे आपण नवीन बघतोय यंग जनरेशन मध्ये ते आहे ई सिगरेट्स, ज्याला आपण म्हणतो ई सिगरेट्स आहे ना, जे वेपिंग जे करतात. तर एक्झॅक्टली आता पण आपलं हे रिसर्च सुरू आहे की स्मोकिंग साइन म्हणजे कसं हे ई सिगरेट्स स्मोकिंग होतं, पण डेफिनेटली जे एरोसॉल्स आहेत जे वेपर आहेत ई सिगरेटचे त्याच्यात पण जे केमिकल्स असतात त्याच्याने कॅन्सर होतं. कारण ई सिगरेट देखील ते जाऊन आत जाऊन ते केमिकल कार्सिनोजनच बनतात. जे रासायनिक द्रव असतात कॅन्सर कॉज करणारे त्याला आम्ही कार्सिनोजन्स असं म्हणतो. तर त्याच्यामुळे पण डेफिनेटली हे कॅन्सरचा रिस्क वाढते. आणि ई सिगरेट्स बिलकुल सेफ नाही. जे नवीन जनरेशन आहे जे आजकाल जे वेपिंग जे करतात ई सिगरेट्स जे घेतात त्यांना सांगू इच्छितो की ई सिगरेट्स आर नॉट सेफ ऍट ऑल आणि ते कधीच नाही घ्यायला हवं. त्याशिवाय बरेचशे लोकांचं असं म्हणणं आहे की टॅल्कम पावडरमुळे कॅन्सर होतो. तर टॅल्कम पावडरमुळे कॅन्सर होतो अगदी चुकीचं आहे. आतापर्यंत याच्यावर काही एक्झॅक्ट रिसर्च झालेला नाही आहे. हा पण डेफिनेटली जे लोक काम करतात असं याच्यात एस्बेस्टॉस मध्ये किंवा जे मी मागे सांगितलं की तुम्हाला जे विनिल क्लोराईड कंपनीत असं काम करतात त्यांना रिस्क फॅक्टर जास्त आहे. आणि सर्वात मोठा मिथ जे लोकांमध्ये आहे की जर तुम्हाला लंग कॅन्सर झाला तर तुम्हाला तुम्ही त्याच्याशी तुमचं जे हे आहे आजाराला बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. तर असं नाही आहे. फुफ्फुसाचा कॅन्सर होणं म्हणजे हे डेथ सेंटेन्स असं बिलकुल नाही आहे. आता पण जर आपण 5 वर्षाचा जर सर्वायवल बघितला पहिल्या स्टेज कॅन्सरचा तर ऑलमोस्ट 92% आहे. म्हणजे जर एखाद्याला स्टेज 1 मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला तरी त्यांचं जगणे 5 वर्ष जगण्याची शक्यता 92% अशी आहे. आणि जर स्टेज 2 मध्ये डिटेक्ट झालं तर अराउंड 60% आहे. तर आणि हे जे इम्प्रुव्हमेंट झालंय आपलं जे कॅन्सरच्या सर्वायवल मध्ये, कारण आता लोकांना बऱ्यापैकी जास्त चांगले टेक्निक आहेत आपल्याकडे ट्रीटमेंटचे डायग्नोस्टिकचे, आणि त्याच्यामुळे आपण जे सर्वायवल आहे ते वाढू शकलो आहे. नाहीतर पूर्वी कुठल्याही स्टेज मध्ये कॅन्सर असला तर त्यांचं आयुष्य जास्त नाही राहायचं. पण आता आपल्याकडे बरेचसे टेक्नॉलॉजीज आहेत, ऍडव्हान्स ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहे आणि डायग्नोस्टिक टेक्नॉलॉजीज आहे ज्याच्यामुळे आपण अर्ली डिटेक्ट करू शकतो आणि डेफिनेटली आयुष्य वाढू शकते. ओके डॉक्टर अमोल, हे तर सर्वांनाच माहिती आहे की ट्रीटमेंट म्हणजे उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध नेहमीच एखादा आजार होऊच नये यासाठी काळजी घेणं हे कधीही चांगलं असतं. तर फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी काय टिप्स तुम्ही आमच्या प्रेक्षकांना द्याल? डेफिनेटली सर्वात महत्वाचा क्वेश्चन म्हणेल मी हा की काय आपण करू शकतो. तर सर्वात आधी तर धूम्रपान करू नये. जे कोणी करत असतील त्यांनी त्वरित सोडून द्यावे. कारण जसं की मी सांगितलंय की ज्या क्षणी तुम्ही धूम्रपान सोडता त्या क्षणी तुमचं रिस्क कमी होऊन जातं. त्याशिवाय सेकंड हँड स्मोक त्याला पण अवॉइड करायला हवं. जर तुमच्या मित्रमंडळीत किंवा तुमच्या घरी जर कोणी स्मोक करत आहे आणि त्याचा धुवा झूर जर तुम्हाला येतोय तुम्ही त्यांना बजावून सांगू शकता की हे करणं तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी पण हानिकारक आहे. घरी मुलं आहेत त्यांच्यासाठी हानिकारक आहे. त्याशिवाय जसं की ऑक्युपेशनल हजार्ड आहे तर ऑक्युपेशनल एक्सपोजर अवॉइड करायला हवं. ज्याच्यामुळे जे आपण जे इनहेल करतो जे आपल्या श्वासनालिकेत जातं एअर पॉल्युटंट्स किंवा जे सिमेंट फॅक्टरी स्टील इंडस्ट्रीमध्ये जे त्याला आपण अवॉइड करायला पाहिजे. आणि त्याहून जास्त महत्वाचं आहे की डाएट जे आहे ते संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो बॅलन्स डाएट ते करायला हवं. ज्याच्यात तुमचं डाएट फ्रुट्स ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सचं राहायला हवं. आणि त्याशिवाय प्रत्येक मनुष्याने आठवड्यातनं ऍटलीस्ट 5 डेज थोडं एक्सरसाइज करायला हवं. 40 ते 45 मिनिटं रोजचं आपलं व्यायाम करायला हवं हे खूप महत्वाचं आहे. तर हे काही टिप्स आहेत ज्याला आपण म्हणू शकतो ज्याच्यामुळे आपण कॅन्सरची रोकथाम वाढू शकतो. आणि सर्वात महत्वाचं जे ऍट रिस्क इंडिव्हिज्युअल आहे जे हाय रिस्क आहेत त्यांनी लो डोस सीटी स्कॅनचा हा वापर करायला हवा. ज्यांना खूप असं रिस्क फॅक्टर आहेत एखादा फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी हे करायला हवं. आणि ज्यांना कोणाला लक्षण आहेत खोकला आहे बरेच दिवसाचा किंवा थुंकीत रक्त पडते त्यांनी त्वरित आपल्या डॉक्टरना जाऊन भेटायचं. ओके डॉक्टर अमोल, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन लंग कॅन्सर याविषयी नेमकी काय कारण लक्षणं यावर खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जागरूक असणं किती गरजेचं आहे याविषयी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर अमोल शंकर डोंगरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. यांचा हॉस्पिटलचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तुम्हालासुद्धा या पद्धतीची काही लक्षणं दिसत असतील तर यांना संपर्क करायला विसरू नका. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. त्याच्या बातम्यांकरिता पाहत रहा Zee24 तास.
आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।